त्यांचं स्वतःचं मराठी भाषेवर असलेलं प्रेम आणि प्रभुत्व हे आपल्यालासुद्धा कुठेतरी भाग पाडतं मराठीतून, खरं तर अस्खलित मराठीतून बोलायला भाग पाडतं. सेमशी मी फक्त एका खुर्चीत बसू नये, मी मला आणखीन काहीतरी हां मग म्हणणं तुझं पोचव ना खुर्चीत बसून. जर मी स्वतःला एक अभिनेत्री म्हणून घेतली आहे तर मला सतत खेपाच घातले पाहिजे तसं नाही, खुर्चीत बसून तुझं म्हणणं तू पोचव. पण माई बिचारी कधीच काही बोलत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत ती बोललेली नाही आहे. कधी कधी काहीच न करणं हे सुद्धा इतकं अधोरेखित करून जातं तुम्हाला, आणि ते हे नाटक शिकवतं. आपल्या सगळ्यांची आवडती लाडकी जोडी अर्थातच लीना ताई आणि मंगेशसर पुन्हा एकदा आपल्या सोबत असणार आहेत आपलं मनोरंजन करायला एका वेगळ्या अशा कलाकृतीच्या माध्यमातून. इवलयचे रोप एव्हान आपल्या लक्षात आलंच असेल, अनेक जाहिरातींच्या माध्यमातून हे नाटक असणार आहे, पण अर्थातच सई परांजपेताई या माध्यमातून आपल्या पुन्हा एकदा अनेक वर्षांनी आपल्या समोर येत आहेत. आणि इतका सळसळता उत्साह आहे आत्ता जेव्हा आम्ही त्यांना ऐकत होतो, त्यांच्यासाठी सर परत एकदा परफॉर्म करताना सख्खे शेजारीसारखं एक नाटक आपण केलेलं होतं, पण अनेक वर्षांचा गॅप आणि आत्ता हे नाटक. तिचं नाटकाचं वैशिष्ट्य हे आहे की त्याचं नाटकाचं एक विषय अगदी हलकाफुलका वाटतो, पण त्याच्यामध्ये यांना फार लेअर्स असतात, खूप पदर असतात त्या ह्याचे. तर ॲक्टर म्हणून ते उलगडताना ते त्याच्याबरोबर खेळताना खूप मजा येते. त्यामुळे ॲक्टर म्हणून मला सई वंशीची मी दोन नाटकं केली, सख्खे शेजारी आणि धिकताम आणि हे नाटक. आणि हे नाटक थोडंसं वेगळंही आहे, म्हणजे नर्मविनोदी आहे असं म्हणेपर्यंत त्याच्यामधल्या आतल्या गोष्टी खूप ज्या जोरकसपणे बाहेर यायला पाहिजेत त्या खुणा होतात. आणि मग एक जबाबदारी ॲक्टर म्हणून असं वाटतं की अरे बापरे हे नुसतं नर्मविनोदी नाटक नाही तर आतमध्ये खूप काय काय आहे. तर ते खोदकाम करताना एक ॲक्टर म्हणून या रिहर्सल प्रोसेसमध्ये खूप एन्जॉय केलं मी. आणि साईबरोबर तिची कामाची पद्धत, ती ज्या पद्धतीने काम करते, ज्या पद्धतीने ॲक्टरला असं देते की हे घे हे असं कर हे असं करू नको असं नको करू असं कर, तर ते घ्यायला आणि ते अंगी रिचवून परत ते सादर करायला खूप मजा येते. सई मावशींबरोबर मी अधिक अधिक काम केलं नव्हतं, सो माझं हे पहिलंच नाटक, पण त्यांचं काम बघत बघत लहानाची मोठी झाली, अनेक चित्रपट पाहिले सई मावशीचे. आणि काही कारणास्तव म्हणजे काही कारणास्तवपेक्षा हेच ढोबळ कारण किंवा आणि हेच महत्त्वाचं कारण आहे की त्या मला त्यांना लीना भागवत ही अभिनेत्रीच तेव्हा माहीत नव्हती, त्यामुळे सखी शेजारीमध्ये मी काम केलं नव्हतं. आणि इथे मात्र जेव्हा त्यांनी आमनेसामने पाहिलं, त्यांना माझं काम आवडलं आणि त्यांनी जेव्हा त्यांनी स्वतः लिहिलेलं स्क्रिप्ट पुढे केलं आणि सांगितलं की ह्या नाटकात तुम्ही दोघं काम करा, तेव्हा खूप छान वाटलं. त्यामुळे तालमीची अख्खी प्रोसेस मी स्वतः अभिनेत्री म्हणून खूप जास्त एन्जॉय करते, खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचं स्वतःचं मराठी भाषेवर असलेलं प्रेम आणि प्रभुत्व हे आपल्यालासुद्धा कुठेतरी भाग पाडतं मराठीतून, खरं तर अस्खलित मराठीतून बोलायला भाग पाडतं त्यांचं प्रेम. आणि खूप मजा येते ही तालमीची अख्खी जी प्रोसेस आहे, तालमीचा हा जो कालावधी आहे तो आम्ही खूप 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 त्या तो काय म्हणू मजा करतो आहे. आम्ही गेल्या 8 ते 9 वर्षांमध्ये जवळपास 4 ते 5 नाटकं तुम्ही आत्ता एकत्र केलेली आहेत. प्रत्येक नाटकं जेव्हा आम्ही पाहिली वेगवेगळ्या त्याच्यामध्ये छटा आहेत. इनफॅक्ट आम्हाला कधी कधी वाटायचं हा त्याचा पुढचा पार्ट असेल का, हा त्यातलं काही प्रिक्वेल असेल का किंवा असं काही. पण इवलयचे रोप हे जेव्हा नाव आम्ही ऐकलं तर हा आमने सामनेचा थोडा एक पुढचा भाग असण्याची शक्यता असू शकते, आम्हाला काही अंदाज येत नाही आहे. आम्हाला अजिबातच नाही, कारण आमने सामनेमधलं जे नीलिमा जोशी आणि काय नाव आहे तुमचं अनंत जोशी, आमने सामनेमध्ये जे नीलिमा जोशी आणि अनंत जोशी आहेत त्याच्यापेक्षा माधव आणि भानू किंवा माई आणि बापू हे पूर्णपणे वेगळे आहेत, पूर्णपणे वेगळे आहेत. नीलिमा जोशी हिचं काहीतरी एक म्हणणं आहे आणि नाटकाच्या एका पॉईंटला ती बंड करून उठते, पण माई बिचारी कधीच काही बोलत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत ती बोललेली नाही आहे, तरीही ती इतकी ठाशीवपणे समोर येते. कधी कधी काहीच न करणं हे सुद्धा इतकं अधोरेखित करून जातं तुम्हाला, आणि ते हे नाटक शिकवतं. ह्या नाटकाच्या बांधणीमध्ये सई मावशींनी बऱ्याचदा माझं असं म्हणणं असायचं की सई मावशी मी फक्त एका खुर्चीत बसू नये, मी मला आणखीन काहीतरी हां मग म्हणणं तुझं पोचव ना खुर्चीत बसून. जर मी स्वतःला एक अभिनेत्री म्हणून घेतली आहे तर मला सतत खेपाच घातले पाहिजे तसं नाही, खुर्चीत बसून तुझं म्हणणं तू पोचव.
आणि ते करताना नंतर नंतर इतक्या गोष्टी मिळतात की इथेच बसून ती बोलते पण ती ज्या पद्धतीने बोलते आणि तरी असं काही खूप म्हणजे मोठं काहीतरी सांगणारं बंड करणारं ड्रॅमॅटिक असं काही बोलणं असतं का संभाषण असतं का नाही अतिशय छोटं छोटं असतं पण ते इतकं मार्मिक असतं की बापरे आणि प्रिसाईज जेवढं हवं तेवढं उगाच फापट पसारा नाही जेवढं पाहिजे तेवढंच अनेक निर्मात्यांना तुमची ही जोडी विशेष आवडते म्हणजे अर्थातच त्यांना तुम्ही हवे असतात सो अशा कुठल्या कुठल्या गोष्टी जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा एका नाटकात तुम्ही जेव्हा सेट होतात तुम्हाला नंतर फीडबॅक मिळतो की हो यू आर मेड फॉर दिस पर्टिक्युलर स्टोरी आणि मग कुठल्या कुठल्या गोष्टी नंतर नंतर उलगडत जातात की बाबा तुम्ही यासाठी का परफेक्ट होतात असं काय काय तुम्हाला ऐकायला मिळालं मग त्यांच्याकडून मुळात आधी असे कुठले निर्माते आहेत ते मला सांग कारण मला नाही वाटत वेगळ्या कुठल्या निर्मात्याने लीना भागवत आणि मंगेश कदम तुम्ही आमच्याकडे काम कराल का असं विचारलं होतं एक गोष्ट तशी गमतीची सोडली तर नंतर सगळी नाटकं आम्हीच केली आता खेळ्या प्रोडक्शन मुंबईमध्ये सुद्धा आमचाच सहभाग आहे पण कुठल्याही निर्मात्यांपेक्षा मला असं वाटतं की कलाकार लेखक दिग्दर्शक जेव्हा म्हणतो की ह्या कथेसाठी किंवा ह्या नाटकासाठी तुम्ही योग्य आहात तेव्हा फार बरं वाटतं आणि एक जबाबदारीही वाढते अर्थातच मग अद्वैत दादरकर किंवा मिहिर राजदासारखा तरुण लेखक दिग्दर्शक असू दे किंवा इवन नीरज शिरवाईसारखा तरुण लेखक दिग्दर्शक असू दे किंवा म्हणजे सई मावशी किंवा शेखर ढवळीकर असू दे प्रगल्भ किंवा जुने म्हणूया आपण ज्यांना अशी कुणी माणसं असू देत जेव्हा ते म्हणतात की तुम्ही दोघंच आवश्यक आहात या भूमिकेसाठी तेव्हा फार बरं वाटतं आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला आता खरं ठरायचं आहे किंवा पात्र ठरायचं याची जबाबदारी कशा निमित्ताने तुम्ही अनेक देश विदेशात तुम्ही भेटी देत असतात तिथल्या नाट्यकृतींमध्ये झालेले बदल आपल्या मराठीत व्हावेत यासाठी तुमच्याकडून होणारे प्रयत्न म्हणजे हे आम्ही पाहत असतो तुमच्या व्हिडिओजच्या माध्यमातून ते खूप आहेत म्हणजे ते तुम्ही खूप मोठा वाटा उचलतात आणि त्याचा कदाचित त्याचा पुढच्या पिढीला जे नाट्यकर्मी आहेत त्यांना खूप होणार आहे असे कुठले कुठले आता बदल तुमच्यामार्फत होत आहेत हे सुद्धा आम्हाला प्रेक्षकांना कळू द्या ना हे बघ मी जेव्हा परदेशातली कलाकृती बघते ना तेव्हा आपण त्यांच्या चमत्कृतीपूर्ण अभिनयामध्ये अभिनयापेक्षा सादरीकरणात अडकतो की बाप रे असं एक वरून काहीतरी खाली येतं आहे ओढा वाहतो आहे चंद्र हे होतं आहे ते होतं आहे ते होतं आहे आपल्याकडे थिएटरच्या कंडिशनमध्ये किंवा मर्यादेमुळे हे करणं शक्य नाही अभिनयात मराठी कुठलेच कलाकार त्यांच्यापेक्षा कमी नाही आहेत ते तितकंच प्रभावीपणे मांडतात मग काय कमी असतं त्यांची शिस्त का कारण मध्ये आम्ही एका थिएटरला भेट दिली तेव्हा तिथे त्यांच्या तालमी चाललेल्या होत्या इतकं शिस्तबद्ध चाललेलं होतं सगळं आपल्याकडे मला जरा कलाकारही प्रेक्षकही फोनमध्ये खूप दिसतात आपण एवढी एक कलाकृती सुंदर सादर करत असतो पण तरीही माझा 10 सेकंदाचा ब्लॅकआउट प्रेक्षकाला बांधून ठेवू शकत नाही का माझं आधीचं काम प्रेक्षकाला 10 सेकंदासाठी बांधून ठेवू शकत नाही का त्या 10 सेकंदातसुद्धा मला काही असे लाईट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसतात तर मला असं वाटतं मला वाटतं तुम्ही बऱ्याचदा ओरडतात तुम्ही डायरेक्टली मी ते पाहिलेलं आहे एकदा मला इतकं वाईट वाटतं की आम्ही काहीतरी मन लावून नाटक संपायच्या आधी मला हे अगदीच समजू शकतं सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम मी समजू शकते किंवा या माझ्या विधानामार्फत मला त्यांना काही दुखवायचं नाही आहे पण नाटक संपवून पडदा पडून आम्ही आत यायच्या आधी प्रेक्षक आत आलेले असतात आमचा फोटो काढायला मग मी अभिनयात कमी पडते का की त्यांना मी अजूनही त्या सगळ्या काय म्हणतात परिस्थितीमध्ये अजून बांधून नाही ठेवलं आहे त्या अवकाशात अजून बांधून नाही ठेवलं आहे ते लगेच सुटलं का 2.5 सेकंदात आणि ते आले लगेच आतमध्ये फोटो काढायला पण काय आता मी काय म्हणू ह्याच्यात आपण काहीच करू शकत नाही शेवटी ते त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना फोटो काढायचे असतात फॉरेन कंट्रीजमध्ये म्हणजे अर्थातच आता जसे साऊथ ईस्ट एशियामधले काही देश आहेत ड्रामा हा त्यांच्यासाठी म्हणजे एक पर्वणी असते तशी भारतामध्ये फक्त एक महाराष्ट्र आता एकमेव असं राज्य उरलं आहे जिकडे व्यावसायिक तत्वावरती नाटकं होतात आणि ते आता टिकून ठेवणं हे तुमच्यासारख्या मंडळींची जबाबदारी आहे पुढचे अनेक मागची अनेक पिढीसुद्धा आता तो वारसा आता चालवत आहेत महाराष्ट्रामध्ये आता काय काय बदल होणं अपेक्षित आहे या म्हणजे रंगभूमीसाठी किंवा ही आता रंगभूमी जेवढी ज्या पद्धतीने प्रमोट किंवा पब्लिसाईज व्हायला हवी
त्यासाठी आता काय काय म्हणजे बदल तुम्ही तुमच्या परीने घेत आहात? बदल आता तू मगाशी जेव्हा परदेशी नाटकांबद्दल बोललास, त्यात मोठा भेद मला असं जाणवतो की तिकडे तंत्रावरती खूप जोर असतो, परंतु आपल्या इकडे ना आशय खूप असतो ना, तो खूप खूप मोठा असतो. म्हणजे देवबाबळी बघताना मला तुकाराम तिथे दिसत नाही, पण तरी माझ्यापर्यंत तुकाराम पोचतो. आता ह्याच्यामध्ये तांत्रिक नाही काही, तंत्र नाही आहे, साधेपणाने सांगितलेली गोष्ट आहे त्या दोन ॲक्टर पात्राने, परंतु त्याचा आशय मला ज्या पद्धतीने पोचतो, तर आपल्याकडे आशयावरती जास्त भर दिला जातो आणि ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आपल्याकडे मोबाईल थिएटर आहेत, इकडून तिकडे आपण जातो, दर प्रवास करत आपण ते करत असतो, त्याच्यामुळे तांत्रिक गोष्टीवर आपण एका मर्यादेपलीकडे नाही जाऊ शकत. मग आपल्याकडे उरतं काय? आपल्याकडे अभिनय उरतो, आपला आशय उरतो, आपलं म्हणणं उरतं, काही आपले स्टेटमेंट राहतात पॉलिटिकल काय सोशल असतील त्या, तर ते लोकांना ग्रीप करतात असं मला वाटतं आणि ते फार महत्त्वाचं मला वाटतं. मला वाटतं हे झालं नाटकाच्या अवकाशाविषयी, नाटक कलाकार प्रेक्षक यांच्याविषयी. थिएटरविषयी म्हणशील तर अनेकदा यापूर्वी अनेक जणं बोललेले आहेत, पुन्हा एकदा अल्ट्रा मराठीच्या माध्यमातून मी बोलते, पण किमान स्वच्छता, नाट्यगृहाची किमान स्वच्छता, किमान मेकअप रूममधले आरसे पडदे हे स्वच्छ असणं. मला नाही वाटत मेकअप रूमचे आरसे कधी कुणी पुसतं. मला नाही, तिथे गेल्यावर सांगावं लागतं, अरे बल्ब लावा, अरे ह्यातले बल्ब फुटले आहेत, अरे ते टॉयलेट बघा, अरे ते साफ नाही आहे. अनेक थिएटरच्या एंट्रन्सलाच इतकं घाण सगळं मेस असतो. तिथे थिएटरच्या टूर आहेत, लोक टूर करायला जातात. आपण प्रेक्षक म्हणून येऊया, टूर बीर पण नका करू, पण एका कलाकाराला येऊन तिथे परफॉर्म करायला मजा यावी. प्रेक्षकांना येऊन बसून आज 500 रुपयाचं तिकीट काढतायत तर त्याची त्यांना त्याच्यातून आनंद मिळावा. कारण असं मला वाटतं नवीन थिएटर करताना, नाट्यगृह बांधताना निदान थिएटरच्या लोकांशी, संबंधित लोकांशी बोललं पाहिजे. नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, कसे लाईट पाहिजेत, कसं थिएटरचे एंट्रन्स पाहिजे, कसं पाहिजे, तर ते काही कन्सल्ट करत नाहीत. त्यांच्याशिवाय थिएटरच्या लोकांना विचार विनिमय केल्याशिवायच थिएटर बांधले जातात, मग त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. दोघांनीही नाटकामध्ये जास्त करून वाहून घेतलं आहे आणि मालिका तर आपण केलेल्याच आहेत, तर नाटकामध्ये आता कुठले कुठले असे विषय आहेत हे तुम्हाला आता यापुढे सादर करायला आवडतील आणि ते पूर्ण जागतिक प्रेक्षकांना तुम्हाला समोर ठेवायचं आहे, असे काही विषय तुमच्या मनात घोळत आहेत का? ते काय, आम्ही लेखक नाही आहोत, पण अर्थातच लीनाताई तर नक्कीच त्यांच्या मनात नक्कीच घोळत असणार, कारण का आजता गायक त्यांनी अनेक हे विषयावरती स्तंभलेखन केलंय, एखादा विषय तर नक्कीच सुचला असेल. विषय असं काही मांडायचं नाही आहे, पण मी तुला सांगू का, मला स्वतःला तरुण पिढीचं भाष्य करणारं नाटक करायचं आहे मला स्वतःला. कारण आमने सामनेमध्ये सुद्धा, इवन गोष्टमध्ये, गोष्टमध्ये शशांक होता, आमने सामनेमध्ये रोहन आणि केतकी आहेत, आणि आता ह्या नाटकात अनुष्का आणि मयुरेश आहेत. ते तरुण मुलांची एनर्जी, त्यांचं वागणं, त्यांची भाषा, त्यांचं एखाद्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन, रिलेशनशिपकडे बघायचा दृष्टिकोन, मैत्रीकडे बघायचा दृष्टिकोन, त्यांची धावपळ, एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचे त्यांचे कष्ट, हे ना आमच्यापेक्षा खूप वेगळे झाले आहेत. आता खूप वेग आहे, खूप स्पीड आहे, आणि आम्ही, मला तरुण पिढी ज्या पद्धतीने बोलते किंवा ज्या पद्धतीने मांडते स्वतःला, तर ते मांडणं फार प्रभावीपणे आत्ताच्या नाटकांमध्ये मला दिसत नाही आहे. असेलही, मला दिसत नाही आहे, पण मला तसं एखादं नाटक करायला, अभिनय असंच नाही, निर्माती म्हणून सुद्धा किंवा अभिनय म्हणून सुद्धा, पण तसं नाटक मला एक रंगभूमीवर यावं असं वाटतंय. फायनली इवलेसे रूप आता आता रोवलं जाणार आहे, म्हणजे अर्थात आम्हाला ते मोठं होताना आम्हाला ते नक्कीच पाहायचं आहे. रसिकांना या निमित्ताने काय आवाहन कराल, कारण का 8 मार्चला पहिला प्रयोग आहे. नाटकाची जी टॅगलाईन आहे, नातं पिकलं की ते अधिक गोड होतं, तसंच या नाटकाच्या आणि भविष्यातल्या सगळ्याच नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षक आणि आम्हा कलाकारांमधलं नातं अधिक पिकत राहो आणि ते गोड होत राहो. तर तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आजवर खूप प्रेम केलं, आमचं काम बघितलं, आमच्या नाटकाला खूप उत्स्फूर्त आणि खूप छान प्रतिसाद दिलात, तसेच आशीर्वाद तसाच प्रतिसाद इवलेसे रोपाच्या बाबतीतही असू दे, पुढे येणाऱ्या सगळ्याच नाटकांच्या बाबतीत असू दे. 8 मार्चला नवीन नाटक घेऊन येतो, तेव्हा नाटकाला जरूर या. नमस्कार.
अचूक मनापासून मी तुमचे दोघांचेही आभार मानतो आणि तुमच्या या नाटकाला हाऊसफुलचे बोर्ड लागू दे अशी मी या निमित्ताने मनोकामना करतो. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढून अल्ट्रा मराठीसोबत संवाद साधलात यासाठी. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.